जमा व्हायला पाहिजे, कारण बायका असं चातकासारखी वाट बघतात त्या अडवांशी. हा डोळ्यात पाणी आणून कसं दिवे पेटवायचे, डोळ्यातल्या पाण्याने पेटवायचे का? गरिबांची दिवाळी झालीच पाहिजे, गरिबांची दिवाळी झाली पाहिजे. हा मोठा पैसा शिल्लक आहे, गरिबांना दिवाळीचं मिळायला पाहिजे. उद्यापासून दिवाळीला सुरुवात होत आहे, मात्र पालिकेच्या ज्या काही बालवाडी आणि सेविका आहेत त्यांचा अद्याप बोनस झालेला नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथं आंदोलन पुकारलं. जवळपास 850 सेविका आहेत, तरीही त्यांचा अद्याप बोनस झालेला नाही आहे. मात्र पालिकेचे जे काही इतर कर्मचारी वर्ग आहेत त्यांचा बोनस झालेला आहे. मात्र आमच्यावर अन्याय का, असा हा ते प्रश्न उपस्थित करतात. फक्त बालवाडीला शेवटी ठेवलं जातं, बाकी सगळ्यांना ॲडव्हान्स बोनस सगळं लवकर दिलं जातं. मग बालवाडीला ज्यांना पगार कमी आहे त्यांनाच तुम्ही शेवटी ठेवता, मुलं ज्यांना पगार कमी आहे ज्यांची परिस्थिती आहे त्यांना लवकर मिळायला पाहिजे ना. छोटे छोटे मुलांना एक आशा असती दिवाळीत ना, एकदाच ही एक रक्कम असते आम्हाला की जी मिळते. आणि ॲडव्हान्स तरी काय 5000 रुपये ॲडव्हान्स आहे हो, तो सुद्धा तुम्ही वेळेला देत नाही आम्हाला. बायका असे डोळे लावून असे बोलू जमा व्हायला पाहिजे, कारण बायका असे चातकासारखी वाट बघतात त्या ॲडव्हान्सची. हा डोळ्यात पाणी आणून कसे दिवे पेटवायचे, डोळ्यातल्या पाण्याने पेटवायचे का? हा त्यांच्या घरी दिवाळी नाहीये, गरिबांची दिवाळी झालीच पाहिजे, गरिबांची दिवाळी झाली पाहिजे. हा मोठा पैसा शिल्लक आहे, गरिबांना दिवाळीचं मिळायला पाहिजे. सगळ्या पुणे महानगरपालिकेतील बालवाडी शिक्षिका सेविका आहोत, शिपाई रखवालदार आहोत. आम्हाला आज आमचं आम्ही शिक्षण विभागाचे आहोत. आज सगळ्या पुणे महानगरपालिकेला बोनस मिळाला आहे, ॲडव्हान्स मिळाला, सगळ्यांना ॲडव्हान्स मिळाला, पण आमच्या बालवाडीच्या शिक्षिका सेविकांना अजून ॲडव्हान्स नाही. मला वाटतं आत्ता ॲडव्हान्स जमा झाला. आज आम्ही रोज चक्र मारतोय, झालं का ॲडव्हान्स, झालं का ॲडव्हान्स. आज बालवाडी शिक्षिका सेविकेला किती पगार आहे? 10000 रुपये शिक्षिकेला आणि सेविकेला 7500 रुपये पगार आहे. तरी पण हे लोक आमचा काय पगार बॅलन्स पडतो का? आम्ही दिवाळी घ्यायला करायला आणि आम्हाला अजिबात ॲडव्हान्स माग लवकर देत नाही आहेत. ॲडव्हान्स दिला नाही, हा त्याच्यावर कोलवतो आहे, तो त्याच्यावर सांगतो आहे, तो त्याला सांगतो आहे, त्यांनीच बिलं दिली नाही, ह्यांनी ऑडिट केलं नाही, त्यांनी अमुक केलं नाही. आम्ही करायचं काय, आमचा दोष आहे का त्याच्यामध्ये? तुम्ही सांगा. आमच्या अचानक आमच्याकडनं बिलं मागून घेतली का? आता सांगी की इकडून अचानक मिळेल म्हणून आम्ही शांत बसलो. अरे होईल, सगळ्यांचं होईल तेव्हा आपलं होईल. पण सगळ्यांचा जेव्हा बोनस होतो त्यावेळेला आम्हाला पण आस लागते ना. हां, इथं कुठं आम्ही म्हणजे आम्ही गरीब आहे म्हणून आमच्यावर असं करायचं का? आमच्या कित्येक बायका एका एक एक बाई फक्त अख्खं घर कमवती आणि अख्खं घर तिच्यावर अवलंबून आहे. छोटे छोटे बच्चे, त्यांना काय करणार, काय देणार खायला? तुम्ही सांगा.